आता बातमी सविस्तर बघणार आहोत. आगरी कोळी बांधवांचं कुलदैवत असलेल्या लोणावळ्यातल्या कार्ला एकविरा गडावर भाविकांनी तुफान गर्दी केली होती आणि त्यामुळे जुना पुणे मुंबई महामार्ग ठप्प झालेला आहे. महामार्गावर 2 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्यात अशी माहिती कळते. गडावर इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे की पोलिसांना गर्दी आवरताना मोठी कसरत सध्या करावी लागते. त्यामुळे कार्ल्यातली ही दृश्य सध्या आपण बघतोय. वीकेंड आहे आणि मंदिरं खुली झाली आहेत आणि त्याच्यात नवरात्र, त्याच्यामुळे देवीच्या दर्शनासाठी अशी अलोट गर्दी झालेली आहे. पण ही गर्दी इतकी आहे की त्याच्यामुळे जुना महामार्ग ठप्प झालेला आहे. 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात आणि त्याच्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला आपण या दृश्यांमध्ये बघतोय. वीकेंड निमित्तानं शेकडो भाविक दर्शनासाठी दाखल झालेत. आता जुना पुणे मुंबई महामार्गावर उभा आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची रांग लागलेली आहे. आज रविवारचं औचित्य साधत हे संपूर्ण भक्तगण राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपल्याला दिसत आहे. त्यामुळं कुठंतरी वाहतुकीचा हा जो ताण आहे आपल्याला दिसून येत आहे. मात्र या ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आता रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रित करण्याचं काम सुरू केलेलं आहे. परंतु वाहतूक कोंडी इतकी झालेली आहे की अनेक किलोमीटरपर्यंत ह्या वाहनाच्या रांगा आपल्याला दिसून येत आहे. आपण ह्या बाजूला पाहू शकता पोलीस कशा प्रकारे रस्त्यावर उतरलेले आहेत. वाहतुकीचं नियंत्रण जरी करत असेल तरी वाहतूक नियंत्रित होत नाही, कारण वाहनांची संख्या इतकी वाढल्यामुळं आता ही संपूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे. आई एकविरीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे भक्तजन इथं आल्यामुळे ही गर्दी वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे. गणेश जुडामणीसाठी लखपत मावळ. आणि इथे देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती याचा देखील आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला. लोणावळ्यातील एकविरा गडावर सकाळपासूनच तुफानी गर्दी आहे. या तुफानी गर्दीचे दृश्य आपण पाहू शकता कशा पद्धतीने हे दृश्य आहेत. जुना पुणे मुंबईपासून ते आतमध्ये गडापर्यंत न्यायला हा 1 किलोमीटरचा जो परिसर आहे तो संपूर्ण भाविक भक्तांनी फुलून गेलेला आहे. वाहनांची मोठ्या प्रमाणात येथे गर्दी झालेली आहे. जर आपण पाहायला गेलं तर इथं पाय ठेवायलाही जागा नाही, तर अनेक वाहने इथे मोठ्या संख्येने इथं अडकून पडलेली आहेत. आज रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधत मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त हे या कार्ला एकविरा गडावर आलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं कुठंतरी हा जो गेल्या 1.5 वर्षापासून जे मंदिरं बंद होते त्यामुळं कुठंतरी भक्तीचा हा जो संगम आहे आपल्याला या कार्ला एकविरा गडा लगत आपल्याला दिसून येत आहे. गणेश साधारण किती वाजल्यापासून इथे ट्रॅफिक पाहायला मिळतोय आणि वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत करण्यासाठी कशा रीतीने प्रयत्न सुरू आहेत? संपूर्ण वाहतूक कोंडी झाल्यामुळे भाविक भक्तही थोडे त्रस्त झालेले. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनीही आता कंबर कसलेली आहे. त्यामुळे आता त्यांनी जुना पुणे मुंबई मार्गाजवळच आता भाविकांच्या गाड्या आणि भाविकांना थांबवण्यात आले. त्यामुळे आता कुठंतरी थोडंफार या वाहतुकीवर नियंत्रण करण्यात आले. जर पाहायला गेलं जो सुट्टी दिवस तो समजून हे संपूर्ण भाविक त्या कारला एक वेळा गडाकडे आलेले आहेत. गणेश साधारण किती वाजल्यापासून अशा पद्धतीने ट्रॅफिक ची म्हणजे इथे वाहतुकीची कोंडी झाली होती आणि साधारण किती भाविक सगळे या परिसरात असतील? कोरोना प्रतिबंधक नियमांचा इथे विसर पडलेला दिसतोय का? नक्की कोरोना नियमाचा इथे विसर पडलेला आपल्याला दिसून येत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून इथे भाविक मोठ्या प्रमाणात इथे आलेले. वाहनांची संख्याही रस्त्यावर वाढल्यामुळे ही संपूर्ण वाहतुकीची कोंडी झालेली आपल्याला दिसून येत आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणताय की पोलीस तिथे उतरलेले आहेत आणि ते देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करतायत. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन होताना दिसत नाहीये. मंदिर परिसरात या संदर्भातल्या नियमांचं पालन होत नाहीये. तिथे मोठ्या संख्येनं जेव्हा भाविक येत आहेत तेव्हा प्रशासनाकडून त्यांना या नियमांची आठवण तरी करून दिली जाते का? हो नक्कीच, प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात येत आहे की मात्र तिथे इतकी भयंकर चोबा गर्दी असल्यामुळे आपल्याला जर आपण पाहत असेल तर त्या व्हिडिओमध्ये कुणीही जास्त मास्क वगैरे लावलेले नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। धन्यवाद द गणेश माहितीबद्दल। आपण बघतो एकविरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक तिथे दाखल होत आहेत। वाहतूक कोंडी होईल इथपर्यंत भाविक तिथे पोहोचलेत आणि कार्ला डोंगरावर ही भाविकांची गर्दी उसळल्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनाही कसरत करावी लागते। दरम्यान आपण जेव्हा गाभारा आणि त्या परिसरातला जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की या नियमांचा मात्र कोणीही त्याचं पालन करताना दिसत नाही, नियमांचा विसर